ಒಂದು ಕೋಟಿ 22 ಲಕ್ಷ ಚಿಲ್ಡ್ರ ಜನರು ಒಂದು ಕೋಟಿ 22 ಲಕ್ಷ ಸುಮಾರು 80,000 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಗಳಿಗೆ ಯಜಮಾನಿಗಳಿಗೆ ಇದು ದುಡ್ಡು ಹೋಗಿದೆ ಸೋ ಹತ್ರತ್ರ 5000 ಕೋಟಿಯನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಎರಡು ತಿಂಗಳಿಗೆ ಹತ್ರತ್ರ 5000 ಕೋಟಿ ಹಣವನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ सो येलो फ्रेंड्स बहुत सारे लोग कह रहे थे कि गृह लक्ष्मी का अमाउंट अभी उन्हें नहीं आया है पिछले दो महीनों का जुलाई और अगस्त का और मैंने कहा था कि जैसे ही गवर्नमेंट से कोई अपडेट आता है मैं आपके सामने अपडेट दे दूंगा तो फ्रेंड्स गवर्नमेंट से अपडेट आ गया है और वो अपडेट क्या है आज के इस वीडियो में एक तरह का गुड न्यूज़ आपके लिए तो फ्रेंड्स वेलकम टू माई न्यू वीडियो अगर आपने अभी तक चैनल सब्सक्राइब नहीं किया तो रिक्वेस्ट करता हूँ कि सब्सक्राइब कर लें क्योंकि हर दिन एक नया अपडेट आपको मिल सके तो फ्रेंड्स लक्ष्मी हेब्बाळकर मैडम ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में यानी एक मीडिया के पूछे गए सवाल के बदले में कहा है कि तमाम लोगों को 5000 करोड़ रुपए रिलीज कर दिए गए हैं उसमें से जो है चंद लोगों को अभी 2 से 3 लाख लोगों को अभी पेंडिंग दिखा रहा है जिसका GST और इनकम टैक्स प्रॉब्लम दिखा रहा है और कुछ लोगों को अमाउंट DBT प्रॉब्लम दिखा रहा है तो फ्रेंड्स सबसे पहले देखते हैं कि मैडम ने इसके बारे में क्या कहा यल्ला क्लियर माड़ी दीवी ईगागले यल्ला जिले ऑलमोस्ट ऑल डिस्ट्रिक्ट ಕವರ್ ಮಾಡಿದೀವಿ ಎರಡು ತಿಂಗಳ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ನಾನು ಏನು ಭರವಸೆನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸೊ ಎರಡು ತಿಂಗಳ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ 14 ಬಿಲ್ಲುಗಳು ಟ್ರೆಜರಿ ಕಳಿಸಿದ್ಮೇಲೆ ಅವು ಶೋ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಒಂದು 14 ಬಿಲ್ಲುಗಳು ಅಂತಂದರೆ ನೀವು ಅಂದ್ಕೊಳ್ಬೋದು ಇನ್ನೊಂದು 2-3 ಲಕ್ಷ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂತ ಅವು ಕೂಡ ಇವತ್ತೇನೋ ಶೋ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ಒಳಗಡೆ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಹೋಗುತ್ತೆ ಸೊ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ನಾನೇನು ಹೇಳಿದೆ 2 ತಿಂಗಳದ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಅಂತ ಸೊ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ 2 ತಿಂಗಳದ ಬಿಲ್ಲನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ತೊ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಯಹಾಂ ಪರ್ ಮೇಡಮ್ ನೆ ಕಹಾ ಹೈ ಕೆ ಅಮೌಂಟ್ ರಿಲೀಸ್ ಕರ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೈ 5000 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ 2 ಮಂತ್ ಕಾ ಮಗರ್ ಕುಚ್ 2 ಸೆ 3 ಲಾಖ್ ಲೋಗೋ ಮೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆ ರಹಾ ಹೈ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ವೋ ಆಜ್ ಸಾಲ್ವ್ ಹುವಾ ಹೈ ಆಜ್ ಶಾಮ್ ತಕ್ ಆಜ್ ರಾತ್ ತಕ್ ಯಾ ಕಲ್ ಸುಬೋ ತಕ್ ಯಾ ಕಲ್ ಶಾಮ್ ತಕ್ ಉನ್ಹೇ ಬಿ ಜೋ ಹೈ ಅಮೌಂಟ್ ರಿಲೀಸ್ ಹೋ ಗಯಾ ಹೈ ಅಮೌಂಟ್ DBT हो जाएगा इस तरह से आपने सुना मैडम ने क्या कहा और एक सवाल के जवाब में उन्होंने कहा कि उन्हें GST डिपार्टमेंट से और IT डिपार्टमेंट से सपोर्ट नहीं मिल रहा है अगर वो सपोर्ट जल्दी से जल्दी देंगे गवर्नमेंट को तो बाकिया अमाउंट भी लोगों के खाते में आ जाएगा चलिए सुनते हैं इसके बारे में मैडम ने क्या कहा 80,000 ಜನರಿಗೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದೆ ಕೆಲವರಿಗೆ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದೆ ಕೆಲವರದು GST ಅಂತ ಬರ್ತಾ ಇದೆ ಬಟ್ ಪಾಪ ಅವರು GST ಕಟ್ಟೋದಿಲ್ಲ ಅವರು ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ನು ಕಟ್ಟೋದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ 80,000 ಜನರಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಡೈಲಿ ನಾವು 100, 200, 300 ಈ ರೀತಿ ನಾವು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರು ಕೂಡ GST ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೋಆಪರೇಷನ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಆಫೀಸ್ನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಕೋಆಪರೇಷನ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಬಟ್ ಡೇ ಟು ಡೇ ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನ ಎಲ್ಲ ಆಫೀಸರ್ ಗಳು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀವಿ ಒಂದ್ ಕಂಡೀಷನ್ ಮೇಲೆ GST ಅವರು ಮತ್ತೆ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅವರು ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟರೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಪ್ನೆ ದೇಖಾ ಕೆ ಪೂರಾ ಕ್ಲಿಯರ್ ಹೈ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಕಾ ಅಮೌಂಟ್ ಪೂರಾ ಜೋ ಹೈ ರಿಲೀಸ್ ಕರ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಮಗರ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಕಿ ವಜಹ ಸೆ ಔರ್ ಚಂದ್ ಲೋಗೋ ಕಾ GST ಔರ್ IT ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೋನೆ ಕಿ ವಜಹ ಸೆ ಯಹಾಂ ಪರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಔರ್ ಮೇಡಮ್ ನೆ ಖುದ್ ಕಹಾ ಹೈ के बहुत सारे लोगों का GST ना होने के बावजूद GST आ रहा है हम वो प्रॉब्लम भी क्लियर कर देंगे तो फ्रेंड्स गुड न्यूज़ है आपके लिए टेंशन मत ले परेशान ना हो जिन लोगों को अमाउंट नहीं आया है आ जाएगा तो फ्रेंड्स जैसा कि मैंने कहा था कि बहुत जल्द गवर्नमेंट से अपडेट आएगा गवर्नमेंट से अपडेट आ गया है और फ़ौरन वो अपडेट मैंने आपके सामने लाया है तो फ्रेंड्स अब शायद आप मान लेंगे कि मैं गवर्नमेंट की अपडेट का वेट करता हूँ जैसे ही गवर्नमेंट का अपडेट आता है मैं आपके सामने अपडेट लेकर आता हूँ तो फ्रेंड्स इस वीडियो को लाइक और शेयर ज़रूर करना अगर आपने चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब ज़रूर करना क्योंकि हर एक अपडेट आपको सही वक्त में मिल सके मिलते हैं मेरे अगले वीडियो में एक नए इन्फॉर्मेशन के साथ तब तक के लिए थैंक यू फॉर वॉचिंग स्टे सेफ स्टे ब्लेस्ड ऑलवेज़